आजचं मैदान कसं झालं काय? आजचं मैदान दहिवडी बिनजोड आम्ही मैत्रीपूर्ण केलती. बरोबर. पूर्ण शर्यत होती आणि त्यात आमचे मित्र जंबो इंगळकर त्यांच्या पक्षासोबत आम्ही मैत्रीपूर्ण शर्यत केली आम्ही. सध्या आपण आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पांगरी गावातील मुलानी या वस्तीवर. आणि याच गावातील पांगरीकर या नावा पांगरीकर हा एक ग्रुप आहे आणि या ग्रुपचा जो आहे तो लक्षा बैल आहे. आपण बघू शकता या बैलाने आज दहिवडी येथे जे मैदान झालं या बैलगाड्या शर्यतीचं मैदान झालं या मैदानावर नंबर मारत खरं तर गुलाल उजळला आहे. आणि हा या बैलाचे मालक आहेत आणि चालक पण आहेत. या संदर्भात आपण त्यांच्याकडून आधी बैल कसा सांभाळला जातो किंवा या संदर्भात अजून मुलाखत घेणार आहोत. हे लढायचं म्हणजे कसं आहे मैदानात गेल्यानंतर हरियेत होतीच त्याच्यामुळं तिथं कसं आहे कोणी असलं तरी काय अडचण नाही. आपली वस्तू पळती म्हणजे पळतीच. बर, आता लक्ष्याची खरेदी वगैरे कधी झाली? लक्ष्याची खरेदी 4 महिने झाले आम्ही आणून. लक्ष्याची खरेदी आमचे मित्र मुन्नाबाई पठाण संभाजीनगर इथून आमची खरेदी त्यांच्या जाऊन येत ना. देवाचे मालक लखन देवाचे आता फलटणला टॉपची गाडी पळते ना त्या मालकाकडून आम्ही खरेदी आणली आहे. आणि खरी गोष्ट अशी आहे की ह्याला आदत बच्चा असताना आमचे मित्र राहुलबाई पाटील मथुरचे मालक दादा त्यांनी त्याला मागितलेलं पण त्यांचं काय झालं असेल त्या टायमिंगला माहित नाही. पण त्यांनी सुद्धा ही वस्तू बघितलेली आहे जाऊन तिथं ती वस्तू आम्ही आणली. तुमचा एक पांगरीकरांचा ग्रुप आहे तो शर्यतीचा नाद चांगला आहे तुम्ही मैदान पांगरीकर ह्या बैलासोबत म्हणा गेलं तर आमचे चुलते कमालभाई मी आशफाक मुलानी त्याच्यानंतर छोटू मुलानी अलाउद्दीन मुलानी आणि रणजित जाधव बजरंग जाधव अक्षय रोमन विजू ड्रायव्हर असे बरेच जण असतात आजी मुलानी. बैलाचं वेगळं वैशिष्ट्य काय? आता 4 महिने तुम्ही सांभाळ करताय इथलं वातावरण का नाही सूट झालंय घरी काय अडचण नाही. वातावरण आणलेल्या महिन्याभरात सूट झाली त्याचं काय नाही वातावरण. तयारी वगैरे कशी आहे? तयारी आता ह्याला व्यायाम असतो इथं आम्ही 1 किलोमीटर चालत नेतो इथं आणि त्याच्यानंतर ढेकळात व्यायाम असतो त्याचा आणि त्याचं जे खाद्यपदार्थ आहे उडदाची डाळ त्याच्यानंतर दूध ही त्याला असतं. हा सकाळचं 5 लिटर संध्याकाळ 5 लिटर. हा बैल जो आहे जे आहे तू दिसायला पण देख नाही त्याची जात म्हणते कोणती आणि आता सध्या पैर मैसुरी मैसुरी खेळणार मैसुरी. भविष्यात आता कशी पुढचे मैदान वगैरे काय? पुढचे मैदान काय आम्ही जातो कुठेही असलं तरी काय अडचण नाही. आता पेडगावचं 21 तारखेला आहे तिथेही आम्ही जाणार आहे. आणि आता सध्या कसं आहे पावसा पाण्याचा दिवस आहे त्याच्यामुळं मैदान कमी आहे त्याच्यामुळं बिनजोडचेच मैदान आता भरतील इथून पुढं. आणि आमच्या आधारस्तंभ ब्रह्मा पैलवान कुमटे त्या दादांचं बी मैदान दरवर्षी म्हणजे हे आता 5-6 वर्ष आहे पूर्व आणि त्या मैदानाला आम्ही जाणार आहे. गेल्या वर्षी तुम्ही पांगरीत जे मैदान घेतलं ते खूप चांगलं मैदान होतं आणि सगळ्यात जास्त मान तालुक्यातल्या गाड्या तुमच्या मैदानाला आल त्या काय काय सांग? खरं म्हणायला गेलं तर त्या मैदानाला प्रतिसाद खूप मोठा प्रतिसाद आणि महत्वाचं म्हणजे सातारा जिल्ह्याचे मुलुक मैदान तोफ ब्रह्मा पैलवान कुमटे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते मैदान घेतलेलं. पहिलं बक्षीस 21,000 होतं आणि लास्ट बक्षीस 5,000 रुपये होतं. तर त्या मैदानाला मी म्हणायचो की बाबा गाड्या जोडायच्या नाही त्या जोडायच्या नाही त्या दादा आमचे म्हणायचे ब्रह्मा पैलवान म्हणायचे की अल्ताप तू नुसतं हे कर तयारी ठेवल्यानंतर मग बघितलं तर तुम्हाला सांगतो 750 गाडी मैदानात आलती 750 गाडी आणि आताही मैदान भरावलं तरी तेवढीच गाडी आणि नंतर गाडी भर हो पुढल्या महिन्यात बघू आता. हा कसं आहे आम्ही कसं आहे शक्यतो जास्तीत जास्त आमचे ब्रह्मा पैलवान दादा यांच्या मार्गदर्शन आम्ही चालतो. हा जसं ते मैदान ते म्हणले 8 दिवसांनी घेतलं तर आम्ही 8 दिवसांनी लगेच मैदान लावतो. पण कसं आहे आता बिनजोडचं मैदान झाल्याशिवाय आम्ही मैदान घेणार नाही.
भविष्यात ह्या बैलाच्या मोठ्या मोठ्या बैलांसोबत जोड्यावरती तुमची तयारी असतील का किंवा कसं काय प्लॅनिंग? हो तयारी आहे आम्ही, आमचं काय नाही, आम्ही आपली वस्तू पळती म्हणल्या पळतीच, आपण त्याच्या मागे हे करत नाही, त्या आपल्या आपली वस्तूला नाव ठेवायला जागाच नाही ना, कारण आता चार महिने झाले आपण वस्तू आणली आहे, पण ह्या वस्तू ना आपलं नाव लय केलं, ह्याच्या आधी आपलं बैलगाडी क्षेत्रात नाव आहे आणि आता बी चांगलं नाव त्यानं हे केलं आपलं. आज बरं वाटलं म्हणजे चांगला बैल पळाला आणि जोडीचा बैल बी चांगला होता. मारा गिरत नाही मलाच नाही, कोणाला बायका पोराला सोबत मारत नाही. बाकी काय म्हणजे ह्याची तयारी कशी खोराक बाकी काय? तयारी काय, त्याला दाळ दोन टाइम आहे, दोन टाइम दूध आहे, पाच पाच परत मी जातो तर मी जातो म्हणजे काय पोर बाकीच बघतीच, पण मी आपला नुसतं आपलं देखरेख. आता तुमच्या समाधानासाठी तुम्ही बैल घेतलाय, भविष्यात जर समजा आता तुम्ही बैल मस्त 8 लाखापर्यंत घेतलाय, भविष्यात जर समजा 10-15 लाखाची जर मागणी केली कोणी तर देणार का? नाही 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 देणार. म्हणजे तुम्ही नादासाठी आता नाही तसा वापरायचा, नाद करूनच परत काय असेल.